श्रावण महिन्यातील पिठोरी अमोशेला महाराष्ट्रात अत्यंत महत्त्व आहे. पिठोरी अमोशेला महाराष्ट्रामध्ये बैलपोळा साजरा केला जातो. सर्व महाराष्ट्रातील जनतेला असा प्रश्न पडत असेल की बैलपोळा का साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा त्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्याचे आभार मानण्यासाठी हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. शेतकरी आपल्या बैलाप्रती असणारी आत्मीयता त्या दिवशी त्या बैलाबद्दल दाखवतो. वर्षभर त्या बैलांकडून काबाड कष्ट करून घेऊनसुद्धा त्या दिवशी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आदल्या दिवशी पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदामळणी साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी पोळ्या दिवशी बैलांना सकाळी सकाळी स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून वेगवेगळे कलर लावून त्याच्या शिंगांना कलर लावून झूल चढवून बैलांना नटवलं जातं, रंगवलं जातं आणि त्याच्यानंतर पूर्ण गावामध्ये वाजत गाजत त्या सर्जा राजाची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक किती शोभवंत म्हणजे दिसती हे गावातील सर्व बैल एकामागोमाग एकामागोमाग असं फेरी काढतात आणि त्या दिवशी फेरी काढल्यानंतर बैलांना पुरणपोळीचा गोड नैवेद्य खाऊ घातला जातो. त्या दिवशी बैलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस समजला जातो. महाराष्ट्रामध्ये त्या दिवशी असणाऱ्या बैलांप्रती प्रत्येकजण आपुलकी असते. त्या दिवशी बैलांना कोणतंही काम बैलांकडून करून घेतलं जात नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. वर्षभर जरी त्या बैलांकडून काबाड कष्ट करून घेतलं जात असं तरी पोळ्याच्या दिवशी आणि आदल्या खांदामळणीच्या दिवशी बैलांकडून कोणतंही काम करून घेतलं जात नाही किंवा बैलांना कोणतंही काम करायला लावलं जात नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ही याच महत्त्वाच्या बैलपोळ्यानिमित्त आपण जनावरांचा बाजार बघितला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारा जनावरांचा बाजार त्या हिरापूरच्या बैल बाजारात वेगवेगळ्या बैल पोळ्यासाठी बैलांच्या घुंगराच्या माळा असतील, झुली असतील, सर्व बैलांना आवश्यक जे साहित्य आहे ते सर्व साहित्य विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे त्या बाजारामध्ये आणि वेगवेगळ्या बैलांच्या जोड्यासुद्धा विक्रीसाठी त्या बाजारामध्ये उपलब्ध आहे. हिरापूरचा बैल बाजार म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा बैल बाजार आहे. लाखो शेतकरी त्या बाजारामध्ये येऊन ज्या शेतकऱ्यांना बैल खरेदी करायचा आहे तो शेतकरी त्या बाजारात येऊन आपल्या बैल खरेदी करू शकतो. त्या बैल बाजारात जर बैलांच्या किमती बघितल्या तर अनन्यसाधारण किमती आहे. जर बघितलं तर 30,000 तर 1-1.5 लाख-2 लाख पर्यंत या बाजारात बैलांच्या किमतीसुद्धा आहे. आपण काही छायाचित्रामध्ये जर बघितलं तर या बैलांच्या जोड्या आपल्याला कशा वाटतात? काही शेतकरी बैलजोडी विक्रीसाठी घेऊन येत असतात आणि त्या बैलांची किंमत 60,000-70,000-80,000 लाख रुपये सांगतात. परंतु बैलपोळ्याच्या निमित्ताने जर बैल बाजार जर बघितला आपण तर बैल बाजारामध्ये खूप महत्त्व आलेलं असतं. या बाजारामध्ये पोळा काही नजदीकच 1-2 दिवसावर आला असताना ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी त्या बाजारामध्ये बैलांना सजवण्यासाठी पूर्ण साहित्य उपलब्ध असतं. शेतकरी ते साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतो. म्हणून जर आपण बाजारामध्ये बघितलं तर प्रचंड गर्दी झालेली असते. भलेही व्यापारी जरी बैल घेऊन आलेले असतील, खरेदी विक्री करणारे जरी शेतकरी असतील, परंतु भरपूर असे शेतकरी आहेत की आपल्या घरच्या बैलांना सजवण्यासाठी जे साहित्य त्या बाजारामध्ये आलेलं असतं ते खरेदी करण्यासाठीसुद्धा आलेले असतात. आपण या व्हिडिओमधून बघत आहोत की जे साहित्य बैलांना सजवण्यासाठी आहे उपलब्ध ते आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे. असं ज्या बैलपोळ्याचं खूप अनन्यसाधारण असं महाराष्ट्रात महत्त्व आहे. म्हणूनच श्रावण महिन्यातील जी पिठोरी अमोशा आहे तिला सर्जा राजाचा सण असं सुद्धा म्हटलं जातं. एवढंच या व्हिडिओमधून आपल्यासमोर सादर करीत आहोत. अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.